काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार प्रत्येक शहरातील प्रभागात हात से हात जोडो अभियानाला सुरुवात करण्यात आली. अमरावती शहरातील रहाट गावातून पहिल्याच अभियानाला सुरुवात करून अनेक नागरिकांच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भेटी घेतल्या. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेच्या यशस्वी आयोजनानंतर आता अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण अमरावती शहरात व जिल्ह्यात हात से हात जोडो अभियानाला 14 मार्चपासून अभियानाला सुरुवात करण्यात आली. माजी पालकमंत्री डॉ सुनील देशमुख शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत यांच्या नेतृत्वात या अभियानाला सुरुवात करण्यात आली. सकाळी 9 वाजता मुख्य चौक रहाटगाव इथून या अभियानास सुरुवात करण्यात आली. येथील बुद्धविहार येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापौर मिलिंद भाऊ चिमोटे आपले सर्वांचे लाडके नेते श्री विलास भाऊ माजी महापौर हात से हात जोडो या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तरी संपूर्ण नागरिकांनी या देशाला हुकूमशाही कडून वाचवायचं असेल तर सर्व नागरिकांनी एकत्रित आलो पाहिजे. त्याकरिता आपण या अभियानामध्ये सहभागी व्हा ही आपणास नम्र विनंती. हात से हात जोडो, हात से हात जोडो या अभियानात आपण सर्वांनी सहभाग घ्या. काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा भारत छोडो, नफरत छोडो, भारत छोडो, नफरत छोडो, भारत छोडो. पदभ्रमण करीत हात से हात जोडो अभियान अंतर्गत परिसरातील नागरिकांसोबत सत्ताधारी पक्षातर्फे देशात निर्माण करण्यात येत असलेली महागाई, बेरोजगारी, जातीवाद याबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या अभियानात माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर, प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार, प्रदेश चिटणीस आसिफ तवक्कल, महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ अंजली ठाकरे, युवक काँग्रेस जिल्हा निलेश गुहे, युवक काँग्रेस अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, NSUI जिल्हाध्यक्ष संकेत कुलट, संकेत साहू, अनुसूचित जाती जमाती सेल अध्यक्ष रवींद्र शिंदे, माजी नगरसेवक गोपाल धर्माडे, माजी नगरसेवक विजय वानखडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी सहभागी झाले. देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिंदाबाद, नफरत छोडो, भारत जोडो या घोषणांनी संपूर्ण रहाटगाव परिसर दुमदुमला.